सत्तेसाठी पक्षात फूट पडणं ही नवी गोष्ट नाही सत्तेच्या लालसेत पक्षाचे निष्ठावंत देखील पक्षाला रामराम राम करायला मागे पुढे पाहत नाही असंच काहीचं चित्र काही वर्षांआधी शिवसेनेत पाहायला मिळालं एकनाथ शिंदे काही सहकाऱ्यांसह वेगळे झाले आणि शिवसेनेचे शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट झाले दोनही गटांनी राज्यात आपले उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत यातच विदर्भातील पाच मतदारसंघात या दोनही गटांची थेट लढत होत आहे राजकारणातली समीकरणं समजणं ही सामान्य गोष्ट नाही कारण निवडणूक आली की निष्ठावंत पक्ष सोडतात इतकंच नाही तर सत्तेच्या पाच वर्षाच्या काळात सत्तेच्या लोभात कोण कधी पक्ष सोडेल याचाही नेम नाही यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांचे निष्ठावंत एकनाथ शिंदे काही सहकाऱ्यांसह महायुतीत गेले या दरम्यानच्या वेगवान घडामोडींनी राज्यातल्या लोकांची झोप उडवली दिवसा तर सोडाच रात्रीही अशा घडामोडी गड़ा घडायच्या की आज काय नवं हा विचार करून झोप उघडायची ज्या पक्षानं नाव ओळख सारं काही दिलं त्याच पक्षाला एका क्षणात जमीन दाखवण्यात आली मोठ्या दिमाखात मिरवणाऱ्या शिवसेनेच्या धनुष्य बाणाचे दोन तुकडे झाले पक्ष दोन गटात विभागला गेला ज्यांचा पक्ष होता त्यांनाच आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी लढावं लागलं मात्र यात त्यांना यश आलं नाही मात्र हाच दमखम निवडणुकीत दाखवण्यासाठी दोनही शिवसेनेचे गट आता सज्ज झाले आहेत विदर्भातील पाच मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटात लढत पाहायला मिळते नागपूर जिल्ह्याच्या रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटानं अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांना तिकीट दिलंय तर ठाकरे गटानं विशाल बरबटे यांना उमेदवारी दिलीये अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटानं विश्वास ठेवलाय तर ठाकरे गटानं इथून गजानन लघाटे यांना उमेदवारी दिली आहे बाळापूर मतदारसंघात बळीराम शिरस्कर यांना शिंदे गटानं निवडणुकीचं तिकीट दिलंय तर ठाकरे गटानं नितीन देशमुख यांच्यावर इथं विश्वास दाखवलाय बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटानं संजय गायकवाड यांना निवडणुकीची संधी दिली आहे तर ठाकरे गटानं इथं त्यांच्या विरोधात जयश्री शेळके यांना उभं केलंय इकडे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये संजय रायमुलकर यांना शिवसेना शिंदे गटानं निवडणुकीचं तिकीट दिलंय तर ठाकरे गटानं सिद्धार्थ खरात त्यांना संजय रायमुलकर यांच्या विरोधात उभं केलंय एकूणच काय तर मूळ घर जिंकतं की वेगळी चूल मांडणारे जिंकतात हे आता जनतेच्या कौलावरच निर्भर आहे